जय श्री कृष्ण। सुप्रभात मित्रांनो, आजचा दिवस तुम्हाला आनंदात सुखात समाधानात जाऊ, आपल्याकडून चांगले सत्कर्म घडो, हे श्री कृष्ण चरणी प्रार्थना। आपण गीतेमधील अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग या संदर्भात अध्ययन करत आहोत। तरी या अध्यायामधील पुढील श्लोकाकडे आपण वळूयात। अथापि ते देव पदांबुज दोय प्रसादले शानुगृहीत एव ही जानाति तत्त्वं भगवन महिनो नो न चानम एकोपि चिरं विचिन्वयवन। हे भगवन, जर मनुष्यावर तुमच्या चरणकमलांची लेश मात्रा ही कृपा झाली तरी तो तुमचे महान स्वरूप जाणू शकतो, परंतु अनेकानेक वर्षे व्याध्यायन करणारे आणि तुम्हाला जाणण्यासाठी तर्कवादाचा आधार घेणारे तुमचे स्वरूप जाणू शकत नाहीत। केवळ वेदाध्ययनाने किंवा मानसिक तर्कवादाच्या आधारे भगवान श्रीकृष्ण त्यांचे रूप गुण किंवा नाम इत्यादी जाणणे शक्य नाही। केवळ भक्तियोगाद्वारेच मनुष्य श्रीकृष्णांना जाणू शकतो। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या महामंत्राचा जप करून जेव्हा मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये युक्त होतो तेव्हाच तो भगवंतांना जाणू लागतो। निर्विशेषवादी अभक्ताला वाटते की श्रीकृष्णांचा विग्रह हा भौतिक आहे आणि त्यांच्या लीला त्यांचे रूप इत्यादी सर्व काही मायाच आहे। अशा निर्विषेधवाद्यांना मायावादी म्हटले जाते, त्यांना परमसत्याचे ज्ञान नसते। 20 श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की कायमेस्ते ऋतज्ञाना प्रपंडे अन्य देवता, कामवासनेने अंध झालेले लोक निरनिराळ्या देवतांना शरण जातात। भगवंताच्या भगवत धामा व्यतिरिक्त इतर देवदेवतांचे स्वतःचे ग्रहलोक आहेत। 23 श्लोकात सांगितल्याप्रमाणे देवान देव यजो यांती मदभक्ता यांती ममापी। देवतांचे उपासक निरनिराळ्या देवलोकांमध्ये जातात आणि भगवान श्रीकृष्णांचे भक्त कृष्ण लोकांमध्ये जातात, असे स्पष्टपणे सांगण्यात आलेले असतानाही मूर्ख निर्विशेषवादी म्हणतात की भगवंत हे निराकार आहेत आणि ही सर्व रूपे काल्पनिक आहेत। गीतेच्या अध्ययनावरून असे वाटते की देवता व त्यांचे लोक हे निर्विशेष आहेत। स्पष्टच आहे की देवता आणि भगवान श्रीकृष्ण कोणीच निर्विशेष नाही, त्या सर्वांना स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे। श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान आहेत, त्यांचे स्वतःचे धाम आहे, देवतांनाही स्वतःचे ग्रहलोक आहेत। त्यामुळे परमसत्य निराकार आहे आणि परमसत्याची रूपे ही काल्पनिक असल्याचे अद्वैतवाद्यांचे मत हे वस्तुस्थितीला अनुसरून नाही। या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की ही रूपे काही काल्पनिक नाहीत। भगवत गीतेवरून आपण सहज जाणू शकतो की देवतांची रूपे आणि भगवंताची रूपे ही एकाच वेळी अस्तित्वात असतात आणि भगवान श्रीकृष्ण हे सच्चिदानंद आहेत। वेदही स्पष्टपणे सांगतात की परमसत्य हे आनंदमय अभ्यासात सर्व गुण संपन्न आहे आणि गीतेमध्ये भगवंत सांगतात की ते जरी अजन्म असले तरी ते अवतार धारण करतात। हे तथ्य आपण भगवद्गीतेपासून जाणून घेतले पाहिजे। भगवंत हे निराकार कसे असू शकतात हे आपण जाणू शकत नाही। गीतेप्रमाणे तरी निर्विशेष
अद्वैतवाद्यांचा सिद्धांत मिथ्या असल्याचे सिद्ध होते. या श्लोकावरून स्पष्ट होते की परम सत्य भगवान श्रीकृष्णांना रूप तसेच व्यक्तिमत्व दोन्ही आहेत. नाहम प्रकाश हा सर्वस्य योग माया समावृत्ता मुळो अयम नाभिजानती लोको माम जय म वयम. मूढ आणि अज्ञानी लोकांना मी कधी प्रगट होत नाही, माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे मी त्यांना अप्रगट राहतो आणि म्हणून मी अजन्म आणि अच्युत असल्याचे ते जाणू शकत नाही. तात्पर्य कोणी असा युक्तिवाद करतील की ज्या अर्थी श्रीकृष्ण या पृथ्वीवर उपस्थित होते हे सर्वांना दृश्य होते, तर मग ते आता सर्वांना प्रगट का होत नाही? परंतु वस्तुतः ते पूर्वी सर्वांसमोर प्रगट झाले नव्हते. जेव्हा श्रीकृष्ण उपस्थित होते तेव्हा मोजक्याच लोकांना ते भगवंत असल्याची जाणीव होती. कौरव सभेत श्रीकृष्णांना सभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केल्यावर जेव्हा शिशुपालने विरोध केला तेव्हा भीष्मांनी श्रीकृष्णांचे समर्थन केले आणि श्रीकृष्ण हे स्वतः भगवंत असल्याचे घोषित केले. त्याचप्रमाणे पांडव आणि इतर मोजक्याच लोकांना ते स्वतः भगवंत असल्याचे माहीत होते, परंतु प्रत्येकाला ते भगवंत असल्याचे माहीत नव्हते. श्रीकृष्ण हे अभक्तांना आणि साधारण मनुष्यांना भगवान म्हणून ज्ञात नव्हते. म्हणून भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात की विशुद्ध भक्तांव्यतिरिक्त इतर सर्व मनुष्य त्यांना आपल्याप्रमाणेच साधारण समजतात. ते केवळ आपल्या भक्तांनाच रसराज म्हणून प्रगट होतात, परंतु इतर निर्बुद्ध अभक्तांसाठी ते आपल्या अंतरंगा शक्तीने आच्छादितच राहतात. श्रीमद भागवतातील कुंती देवीच्या प्रार्थनेमध्ये सांगण्यात आले आहे की भगवंत हे योग मायेच्या पडद्याने आच्छादित असतात, म्हणून साधारण मनुष्य त्यांना जाणू शकत नाही. या योग मायारूपी पडद्याबद्दल ईशोपनिषदामध्येही सांगण्यात आले आहे. त्या ठिकाणी भक्त प्रार्थना करतो की हिरण्यमयन पात्रेण सत्यशा पिहितम सुखम तत्व पुष्प प्रावूर्णम सत्याय धर्माय दुष्टेय. हे प्रभो, तुम्ही संपूर्ण विश्वाचे पालन करता आहात आणि तुमची भक्तिपूर्ण सेवा हाच सर्वत्व धर्म आहे, म्हणून मी तुमची प्रार्थना करतो की तुम्ही माझे सुद्धा पालन करा. तुमचे दिव्य रूप योग मायेने आच्छादित आहे. ब्रह्मज्योती म्हणजे तुमच्या अंतरंगा शक्तीचे आवरण आहे. तुमचा सच्चिदानंद विग्रह पाहण्यात बाधा आणणारे दैदिप्यमान तेज कृपया दूर करा. भगवंताचे सच्चिदानंद स्वरूप हे ब्रह्मज्योतीच्या अंतरंगा शक्तीने आवृत्त असते आणि यामुळेच अल्पज्ञ निर्विशेषवाद्यांना भगवंताचे दर्शन होऊ शकत नाही. श्रीमद भागवतातही ब्रह्मदेव अशीच प्रार्थना करतात, हे भगवंत, हे परमात्मन, हे योगेश्वर, तुमची शक्ती आणि तुमच्या लीला यांची गणना या जगतात कोण करू शकेल? तुम्ही आपल्या अंतरंगा शक्तीचे नित्य विस्तार करीत आहात आणि म्हणून तुम्हाला कोणीही जाणू शकत नाही. विद्वान वैज्ञानिक आणि पंडित या भौतिक जगताच्या किंवा इतर लोकांच्या अनुरचनेचेही परीक्षण करू शकतील, परंतु तुम्ही त्यांच्या समोर जरी उपस्थित झाला तरी ते तुमच्या शक्तीचे अनुमान काढू शकणार नाहीत. भगवान श्रीकृष्ण हे केवळ अजन्मच नव्हे तर अव्यव किंवा अविनाशी आहेत. त्यांचे रूप हे सच्चिदानंद आहे आणि त्यांच्याच सर्व शक्ती अविनाशी आहेत. वेदाहम समितीतानी वर्तमानानी चार्जुन भविष्याणी च भूतानी मातु वेद न कच्छन. हे अर्जुन,
मी पुरुषोत्तम भगवान भूतकाळ घडलेले सर्व काही वर्तमान काळात घडत असणारे सर्व आणि भविष्य काळात घडणारे सर्व काही जाणतो मी सर्वांना सर्व जीवांना जाणतो परंतु मला कोणीही जाणीत नाही। तात्पर्य या ठिकाणी साकार आणि निराकारवादाचा प्रश्न स्पष्टपणे मांडण्यात आला आहे। मायावाद्यांच्या मतानुसार जर पुरुषोत्तम भगवंतांचे श्रीकृष्ण रूपे प्राकृत अर्थात माया असले तरी त्यांनी साधारण जीवाप्रमाणेच देहांतर केले असते आणि त्यांना आपल्या गतकाळातील जन्माचे पूर्णपणे विस्मरण झाले असते। प्राकृत देहामध्ये बद्ध असलेल्या कोणत्याही मनुष्याला आपल्या पूर्वजन्माची स्मृती होऊ शकत नाही, तो आपल्या भविष्यकाळातील जीवनाबद्दल काही सांगू शकत नाही। तसेच आपल्या वर्तमान काळातील जीवनाबद्दल काही भाकीत करता येत नाही आणि म्हणून तो भूत वर्तमान आणि भविष्यातील कोणत्याही घटना जाणू शकत नाही। जोपर्यंत मनुष्य भौतिक विकारातून मुक्त होत नाही तोपर्यंत भूत वर्तमान आणि भविष्य जाणू शकत नाही। भगवान श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात की साधारण मनुष्याला भूत वर्तमान आणि भविष्याबद्दल काहीच ज्ञान नसते, परंतु ते मात्र पूर्वी घडलेले सर्व काही वर्तमान काळी घडत असणारे आणि भविष्यकाळात घडणारे सर्व काही पूर्णपणे जाणतात। चौथ्या अध्यायात आपण पाहिले आहे की भगवान श्रीकृष्णांना लाखो वर्षापूर्वी आपण सूर्यदेव विवासनाला गीता सांगितल्याचे आठवते। भगवान श्रीकृष्ण सर्व जीवांच्या हृदयात परमात्मा रूपाने स्थित असल्यामुळे ते सर्व जीवांना जाणतात, परंतु श्रीकृष्ण हे जरी पुरुषोत्तम भगवान आणि परमात्मा रूपामध्ये उपस्थित असले तरी अल्पज्ञानी व्यक्तींना निर्विशेष ब्रह्माचा साक्षात्कार झालेला असला तरी श्रीकृष्ण हे परमपुरुष असल्याचा साक्षात्कार होत नाही। निश्चितच भगवान श्रीकृष्णांचे दिव्य शरीर नश्वर नाही, भगवान श्रीकृष्ण हे सूर्याप्रमाणे आहेत आणि माया ही मेघाप्रमाणे आहे। भौतिक जगतात आपण सूर्य मेघ तसेच नक्षत्रांना आणि ग्रहांना पाहतो, आकाशात या सर्वांना ढग तात्पुरते आच्छादित असतात करतात, परंतु हे आवरण असल्याचे आपल्याला आपल्या मर्यादित दृष्टीमुळे वाटते, परंतु वास्तविकपणे सूर्य चंद्र तारे हे झाकलेले नसतात। त्याचप्रमाणे माया ही भगवंतांना आच्छादित करू शकत नाही, आपल्या अंतरंगा शक्तीमुळे ते अल्पज्ञानी मनुष्यांना प्रगट होत नाहीत। या अध्यायाच्या तिसऱ्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे लक्षावधी मनुष्यामध्ये मनुष्यापैकी थोडेच लोक या मनुष्य देहात पूर्णत्व प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात आणि अशा हजारो सिद्ध पुरुषांपैकी एखादाच भगवान श्रीकृष्णांना तत्वता जाणतो, तरी त्याला निर्विशेष ब्रह्माचा किंवा अंतर्यामी परमात्माचा साक्षात्कार झाला तरी त्याला कृष्ण भावना भावित झाल्यापासून पुरुषोत्तम किंवा भगवान श्रीकृष्णांचा साक्षात्कार होणे शक्य नाही। इच्छा द्वेषे समुत्थेन द्वंद्वमोहेन भारत सर्वभूतानि समूहं सर्गे यांति परंतप। हे परंतप भारता, इच्छा आणि द्वेष यापासून उद्भवणाऱ्या द्वंद्व आणि मोहित झाल्यामुळे सर्व जीव मोहामध्ये जन्म घेतात। तात्पर्य ज्ञान शुद्ध ज्ञानमयी भगवंताच्या अधीन असणे ही जीवाची वास्तविक स्वरूप स्थिती आहे। या विशुद्ध ज्ञानापासून दूर होऊन जेव्हा तो मोहित होतो तेव्हा त्याच्याच मायाशक्तीचे नियंत्रण येते आणि म्हणून तो भगवंताला जाणू शकत नाही। इच्छा आणि द्वेषरूपी द्वंद्वामध्ये मायाशक्ती प्रगट होते। इच्छा आणि द्वेषामुळे मनुष्य भगवंताशी एकरूप होण्याची इच्छा करतो आणि त्यांचा द्वेष करतो। इच्छा
आणि द्वेषाने दूषित किंवा मोहित न होणारे शुद्ध भक्त जाणतात की भगवान श्रीकृष्ण हे आपल्या अंतरंगा शक्तीने अवतीर्ण होतात, परंतु अविद्या आणि द्वंद्वाने मोहित झालेल्या मनुष्यांना वाटते की भगवंतांना प्राकृत शक्तीने निर्माण केले आहे, परंतु हे त्यांचे दुर्भाग्य आहे. असे मनुष्य मान अपमान सुख दुःख स्त्री पुरुष शुभ अशुभ हर्ष विषाद इत्यादी द्वंद्वात राहतात आणि त्यांना वाटते की ही माझी पत्नी आहे, हे माझे घर आहे आणि मी या घराचा मालक आहे, मी या स्त्रीचा पती आहे. ही सारी मोहित द्वंद्वे आहेत. जे द्वंद्वाने मोहित होतात ते पूर्णपणे मूर्ख असतात आणि म्हणून हे भगवंतांना जाणू शकत नाही. जय श्रीकृष्ण. मित्रांनो, आज या ठिकाणी आपण थांबूयात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.